हिंदू धर्मात तुळशीची पूजा अत्यंत महत्वाची मानली जाते. असं म्हणतात की ज्या घरात दररोज नित्यनियमाने माता तुळशीची पूजा होते त्या घराची बरकत आणि प्रगती ही होतेच होते. ज्या घरासमोर तुळशीचं रोपटं असतं त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश सुद्धा करू शकत नाही, तसंच त्या घरातील सर्व वास्तुदोष सुद्धा नष्ट होतात. तुळशीच्या रोपट्यामध्ये असे अनेक औषधीय गुणधर्म आहेत की ज्यामुळे आधुनिक विज्ञानाने सुद्धा तुळशीचं महत्व मान्य केलेलं आहे. तुळशीचे अनेक प्रकार असतात, राम तुळस, श्याम तुळस म्हणजेच कृष्ण तुळस आणि इतरही अनेक प्रकार. मात्र मित्रांनो, आपल्या घरासमोर लावण्यासाठी, तुळशी वृंदावनात लावण्यासाठी राम तुळस किंवा श्याम म्हणजेच कृष्ण तुळस ही सर्वोत्तम मानली जाते. मित्रांनो, तुळशीचं पूजन जरी अत्यंत महत्वाचं असलं तरी सुद्धा अशा तीन महिला आहेत की ज्यांनी चुकूनही माता तुळशीची पूजा करू नये. जर त्यांनी माता तुळशीची पूजा केली तर त्यांना पाप लागू शकतं. चला तर पाहूया की या महिला कोणत्या आहेत. नंबर एक, मासिक धर्मादरम्यान. मित्रांनो, अगदी महाभारत काळापासून एक प्रथा आणि परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. त्यानुसार मासिक धर्माच्या वेळी स्त्रियांची राहण्याची वेगळी व्यवस्था केली जाते. स्त्रियांना कोणत्याही स्वरूपाच्या धार्मिक कार्यात समाविष्ट केले जात नाही. मग पूजापाठ असू देत किंवा देवपूजा असू देत, ही त्यांना करता येत नाही. मित्रांनो, हाच नियम तुलसी पूजेच्या बाबतीत सुद्धा तंतोतंत लागू पडतो. महिलांनी मासिक धर्म दरम्यान माता तुळशीची चुकूनही पूजा करू नये, कारण अशा प्रकारे केलेली पूजा ही अमान्य तर होतेच, याउलट त्या महिलांना माता तुळशीच्या क्रोधास सामोरे जावे लागते आणि त्या महापापाच्या भागीदार बनू शकतात. नंबर दोन, मित्रांनो, अनेक स्त्रियांना ही सवय असते की ज्या ठिकाणी तुळशी वृंदावन असतं त्या ठिकाणी त्या स्वतःचे केस विंचरतात किंवा त्या ठिकाणी धुतलेले कपडे वाळू घातले जातात. तसंच अजून एक सवय म्हणजे माता तुळशीजवळ किंवा त्या तुळशी वृंदावनाजवळ मॉप म्हणजेच पोछा ठेवला जातो. मित्रांनो, या सवयी अत्यंत घातक आहेत. ज्या स्त्रियांना, ज्या महिलांना अशा सवयी आहेत त्यांची पूजा माता तुळशी कधीच मान्य करत नाही. याउलट अशा स्त्रिया पापाच्या भागीदार बनतात. सध्या फ्लॅट संस्कृतीचा जमाना आहे. मात्र मित्रांनो, या फ्लॅट संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावनास जागा राहत नाही आणि मग आपल्या बाल्कनीमध्ये आपण तुळशीचं रोपटं लावतो. मित्रांनो, जर तुमच्या बाल्कनीमध्ये हे तुळशीचं रोपटं असेल तर त्या ठिकाणी आपण विशेष काळजी घ्या. त्या ठिकाणी केस विंचरणे किंवा त्या ठिकाणी कपडे वाळू घालणे किंवा इतर घाणेरड्या अधार्मिक वस्तू तुळशीजवळ ठेवणे या गोष्टी आपण कटाक्षाने टाळा. नंबर तीन, चरित्रहीन व्यक्ती. मित्रांनो, स्त्री असो किंवा पुरुष असो, जी व्यक्ती चरित्रहीन आहे, जी अधार्मिक कृत्य करते, अधार्मिक म्हणजे धर्माच्या विरुद्ध जाऊन, तसंच जी व्यक्ती सतत दुसऱ्यांबद्दल नकारात्मकच विचार करते, दुसऱ्यांप्रती जिच्या मनामध्ये द्वेष आणि मत्सर असतो, अशा व्यक्तीने माता तुळशीची पूजा करताना स्वतःच्या मनातील सर्व नकारात्मक विचार बाजूला ठेवून ती पूजा करायला हवी. कारण केवळ स्वच्छ आणि निर्मळ मनाने केलेली माता तुळशीची पूजाच मान्य केली जाते. जर आपल्या मनामध्ये माता तुळशीची पूजा करत असताना अधार्मिक विचार येत असतील, असे विचार की जे धर्माच्या विरुद्ध आहेत, किंवा दुसऱ्यांविषयी आपल्या मनामध्ये असूया असेल, मत्सर असेल, तर मित्रांनो, अशी पूजा ही नक्कीच अमान्य होते आणि माता तुळस तुमच्यावरती कधीच प्रसन्न होत नाही.